नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ड्रामा ज्युनियर्सच्या सेटवर मी आत्ता आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका संकर्षण आता माझ्यासोबत आहे. खरं तर खूप स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि मला तुला एवढं छान मोठ्या पदावर बसलेलं पाहून खूप छान वाटतंय संकर्षण, कारण तुझा तो प्रवास आम्ही पाहिलेला आहे आधीपासून. स्पर्धक, जज, स्पर्धक, अँकरिंग आणि नंतर जज. सो तुला आता कसं वाटतंय त्या खुर्चीवर बसल्यावर? फायनल खूप छान वाटतंय आणि मला ह्याचाही आनंद आहे की दीपाली पर्सनली तू, लोकमत फिल्मी हे तुमचं चॅनलसुद्धा, मला प्रत्येक वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी येऊन तुम्ही भेटता, माझ्याशी बोलता, माझ्याविषयी विचारता. तुम्ही नाटकाच्या सेटवरती येता, तुम्ही नाटकाविषयी बोलता, तुम्ही मी जेव्हा निवेदन करत असतो तेव्हा येता आणि आज मी परीक्षक झालो आहे तेव्हाही तुम्ही माझ्याबरोबर आहात. थँक्यू सो मच. आणि मला खरंच छान वाटतंय. झी मराठीचे याच्यासाठी मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्यांनी मला 2008 साली स्पर्धक म्हणून टेलिव्हिजनवरती एक जागा दिली. मग आम्ही सारे खवय्ये म्हणू नका, किचन कलाकार, महाराष्ट्राची किचन क्वीन, वेगवेगळे कार्यक्रम, झी गौरव, झी मराठी अवॉर्ड्स, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं कार्यक्रमांचं निवेदन, ग्राउंड ॲक्टिव्हिटीज आहेत, लिखाण आहे, सिरियलमधलं काम आहे, हे सगळं करत 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 आज 2024 त्यांनी मला एक हक्काची छान जागा दिली आहे परीक्षक म्हणून. तर मला ह्या जबाबदारीचं भान आहे आणि याचा आनंदही खूप आहे. पहिल्यांदा सांगितलं संकर्षण की तुला फायनली जज या पदावर बसायचं आहे, काय रिॲक्शन दिलीस तू? कारण तुला अँकरिंगसाठी बऱ्याच वेळा बोलवणं होत असेल, मालिकेसाठी अभिनय म्हणून तर बऱ्याच वेळेला बोलवणं, पण जज म्हणून जेव्हा विचारणं झालं तेव्हा तुझ्या मनात काय होतं? हो बोलायचं, नाही बोलायचं की शो बघून हो बोलायचं? मी नाहीच म्हणलं होतं, आमच्यातलं संभाषण थांबलं होतं. म्हणजे जेव्हा मला फोन आला की आपण एक नवीन कार्यक्रम करतोय तर मला वाटलं की आत्ताच आम्ही सारे खवय्ये झालंय, तर आता एक बरं आत्ता झी गौरव पण झालं होतं ना, तर मला असं वाटलं की परत निवेदन आहे. तर मला म्हणे नाही नाही, यावेळेस वेगळी जबाबदारी आहे. तर मला म्हणे, मी म्हटलं काय फक्त लिखाण आहे का? मला लिखाण फक्त नको, निवेदन आणि लिखाण द्या ना. ते म्हणे थोडं थांब, जरा वेगळी जबाबदारी आहे, तू यावेळेस परीक्षक आहेस. तर मी म्हटलं नाही, मला ही जबाबदारी नको. म्हणजे आमचं फोन संभाषण पूर्ण करून मी फोन ठेवला होता. 10 दिवस मी हे गृहीत धरलं होतं की आता मी या कार्यक्रमात नाही आहे. त्यांचा मला परत फोन आला, अरे नाही, आम्ही तुला सिरियसली जज म्हणून विचारतो आहे. म्हटलं पण मला परीक्षण करता येईल का? मी काय अधिकाराने बोलणार? तर त्यांनी मला जेव्हा वयोगट सांगितला की वय वर्ष 3 ते वय वर्ष 11 आणि परीक्षक असं नाही, काही तुला काही म्हणजे हातात छडी घेऊन नाही बसायचं, एक दादा तू घरात आज तुझ्या मुलांना कसे संस्कार करत असशील त्या पद्धतीने, तू एक नाटकात काम करत असलेला नट म्हणून, अनुभवी दादा म्हणून त्यांना तुझ्याविषयी, तुझ्या कामातनं जे काही तुला सांगता येईल तेवढं सांगायचं. हे मला पटलं, हे मला असं वाटलं की हां, हे करायला मी योग्य आहे असं त्यांना वाटतंय, तर बघूया काय होतंय असं म्हणून मग मी हो म्हणलं. खरं तर मला असं वाटतं खूप धावपळ, म्हणजे ही धावपळ खरं तर तुझ्यासाठी चांगल्यासाठीच आहे, कारण लिखाण असू दे, अभिनय असू दे, आता तुझी नाटकं सुरू आहे, तुझ्या आणि स्पृहाचा शो सुरू आहे आणि आता हा जो काही मध्ये जो तुला वीकमध्ये 2 दिवस मिळत होते ते आता 2 दिवस तुला इथे द्यायचे आहेत. पूर्ण वीक पॅक आहे. घरी कधी वेळ देतोय संकर्षण? घरून काही कंप्लेंट आहे की नाही बायकोची किंवा मुलांची? काही कंप्लेंट नाही असली तरी मी तुम्हाला सांगणार नाही. पण तुला माहिती का, मी 2 दिवसांपूर्वी जेव्हा शूट होतं मी माझ्या मुलांना इथे आणलं होतं. मग ते आले, सेटवरती खेळले, त्यांना तो मोठा TV बघायला खूप मज्जा वाटली, कारण त्यांना ती एवढी मोठी स्क्रीन वगैरे दिसते ना, तर त्यांना ते बघून फार छान वाटलं. काल त्यांचा वाढदिवस होता, ते 3 वर्षांचे झाले, पण काल मी दिवसभर त्यांच्याबरोबर नव्हतो, कारण काल माझा जळगावला प्रयोग होता, तो करून मी आलो आणि पुण्याला गेलो नाटकाच्या प्रयोगाला आणि आज इथे आहे. आता आज संध्याकाळी मी त्यांना भेटेन, तर वाढदिवसाच्या 2 दिवसानंतर मी आता त्यांना भेटणार आहे. पण ठीक आहे, जाताना एखादी गाडी मुलासाठी, एखादी भावली मुलीसाठी आणि एखादं काहीतरी त्यांच्या आईसाठी घेऊन गेलं की मग सगळी शांतता. एकंदरीत तुझ्या प्रवासाकडे बघताना तू स्वतः काय म्हणशील? कारण ही लहान मुलं जेव्हा बघतोस, तुझे कुठेतरी रियालिटी शोजमधनं तुझी सुरुवात झाली आहे, लिखाण असू दे किंवा अभिनय असू दे, आता तुझ्या मुलांकडे बघताना तुला बालपणीची तुझी कुठली गोष्ट आठवते? या वयात तू काय करत होता? हेच करत होतो, उद्योगच नव्हता ना दुसरा. बाबांकडे बघून नाटकात काम करावं असं वाटलं. सुदैवाने परभणीमध्ये त्यांचा ग्रुप होता, चांगली लेखक मंडळी होती, चांगले दिग्दर्शक मिळाले, चांगले गुरु मिळाले, त्याच्यामुळे लहानपणापासून नाटक करायचं, नाटक पाहिजे आयुष्यात. बाबा म्हणाले आपण मध्यमवर्गीय आहोत, शिक्षण पूर्ण करा. शिक्षण एका बाजूला कसं तरी पूर्ण होत होतं, पण नाटकाचं जे वेड लागायचं होतं ते लागलंच होतं. पण या काळात एवढा भव्य प्लॅटफॉर्म नव्हता आमच्या काळात, मी लहान असताना. तर मग मी तेव्हा एकांकिका स्पर्धा, मग हिंगोलीला बेंडे एकांकिका स्पर्धा, परभणीला संबोधी एकांकिका स्पर्धा, वरपुडकर एकांकिका स्पर्धा, औरंगाबादमध्ये अजून काहीतरी वेगळी स्पर्धा, अशा स्पर्धा करत फिरायचो. अहमदनगरला नगर करंडक स्पर्धा, तेव्हा ते प्लॅटफॉर्म जास्त होते. आता हे प्लॅटफॉर्म आहेत, डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म आहेत. पण
ते म्हणतात ना की परभणी दाता जेव्हा पुन्हा जात असतील त्या आपल्या हक्काच्या ठिकाणी, तेव्हा पहिले कसं होतं आणि आत्ता संकर्षणसाठी ती जागा किती बदलली आहे, किंवा ती प्रेक्षक किंवा आपली माणसं जेव्हा येत असतील भरभरून बोलायला किती बदल झाला असं तुला वाटतं? परभणी रस्त्यांच्या वाईज, बाकी कशाच्याही वाईज काहीच बदललं नाही, जिथल्या तिथेच आहे. पण माणसं मात्र तिथली एवढी प्रेमळ आहेत ना, परभणीच्या माणसांवर माझं खूप प्रेम आहे आणि त्यांनी मला ज्या पद्धतीने घडवलं आहे ना तेच घेऊन मी इथे काम करायचा प्रयत्न करतो. माझ्यातला सगळा अर्क हा परभणीचा आहे, माणूस म्हणून पण कलाकार म्हणून पण. आजही जेव्हा मी परभणीत जातो ना मला इतकं प्रेम मिळतं, माझ्याच गावातली माणसं माझा सत्कार करतात, माझ्या शाळेमध्ये मला बोलवलं जातं आणि या छोट्या छोट्या गोष्टी फार मॅटर करतात, या छोट्या छोट्या गोष्टी खरंच खूप मॅटर करतात. तर ते परभणीमध्ये आदराने घडतं, आदराने पाहिलं जातं, याचा मला खूप आनंद आहे. सो तुम्ही बघताय की इथे सगळी मुलं आल्या आल्या संकर्षणला भेटायला, बापरे गळ्यात पडतात सगळेजण. किती प्रेम मिळतंय तुम्ही बघताय. अरे ही ती आहे का आपली नेत्रा, मला ओळखूच नाही आली, ती बॉय म्हणली आहे आणि तू बापरे तू पाऊस आहे आणि ही भोसले मॅडम काय बनल्यात. हे बघा हे हे आमच्या कार्यक्रमातलं हे इकडे 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 हे आमच्या कार्यक्रमातलं सगळ्यात छोटं पात्र आहे, भोसले मॅडम आहे त्या साताऱ्याच्या, हो ना. आणि आज भोसले मॅडम वाघीण बनल्यात, वाघीण तुझी मुलगी बनली, ही वाघीण आहे. बरं बरं बरं, खूपच भारी. हे प्रेम आहे माझ्या मते संकर्षण तुझ्या. इंटरव्ह्यू देतो आपण गप्पा, बसा बसा या बसा या इकडे बाजूला बसा. तर साधारण इथं बसा. हा साधारण या लेवलची आमची, मला कॅमेरा दिसू द्या, येस, या लेवलची आमची अटॅचमेंट झालेली आहे. ह्या सगळ्या स्पर्धकांना घेऊन आम्ही शो करतोय ड्रामा ज्युनियर्स. बघा तर अशा पद्धतीने हे सगळं वातावरण आहे आणि ही मुलं एवढी गोड आहेत आणि अटॅचमेंट जी होती ती अशीच होते. बघ संकर्षण एवढा सगळा प्रवास आणि आत्ता जज म्हणून प्रेक्षकांसमोर येताना किती मोठं आव्हान आहे तुझ्यासाठी ते प्रेक्षकांना सांगशील. आणि हा शो खरं तर रियालिटी शो म्हटल्यावर बरेच प्रश्न असतात प्रेक्षकांना. सो तुझ्या स्टाईलमध्ये तू जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? माझ्यासाठी खरंच आव्हान आहे पण मला प्रेक्षकांचा माझ्यावरती विश्वास आहे याची मला खात्री आहे. मी आत्तापर्यंत माझं नाटकातलं काम, मालिकेतलं काम, माझं कविता जे काही असेल ते जेवढ्या प्रामाणिकपणे आणि खरेपणाने तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न केला ना तितक्याच खरेपणाने मी हेही काम करेन. तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की अरे संकर्षण परीक्षक झाला तर काय बदलला का, मी तोच आहे, मी तसाच मन लावून काम करीन आणि हेच माझं तुम्हाला वचन आहे. आणि तुम्ही हा कार्यक्रम नक्की बघा, अगदी घराघरातल्या वयवर्ष 3 ते वयवर्ष 80 सगळ्यांनी बघावा, कारण आपल्या घरातली मुलं आहेत, महाराष्ट्रभरातून आलेली आहेत आणि एवढं टॅलेंट, अस्खलित पाठांतर, स्पष्ट उच्चार, स्टेजचं भय नाही काही नाही, मस्त काम करतात. तर तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम नक्की बघा, एवढीच विनंती आहे. थँक्यू सो मच संकर्षण.